नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक खूपच मजेदार आणि एकदम मस्त कथा सादर करणार आहे. त्या कथेचं नाव आहे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. मित्रांनो, कथेच्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल मी आजच्या कथेमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे. तर आता तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेच्या एका नवीन भागाला मी सुरुवात करत आहे. तत्पूर्वी आपणास नेहमीप्रमाणे एकच विनंती आहे, कथेला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी तुमच्यासाठी खूप मेहनतीनं कथा बनवत असतो. माझ्या सर्व कथा माझ्या स्वतःच्या असतात, त्याच्यावर माझे स्वतःचे अधिकार आहेत. कोणाच्या भावना दुखवाव्यात किंवा काहीतरी वेगळं समाजामध्ये पसरावं असं मला काही वाटत नाही आणि हा उद्देशसुद्धा नाही. निव्वळ तुमचं मनोरंजन व्हावं हाच माझा उद्देश आहे. मित्रांनो, ही कथा आहे माझ्या घराच्या शेजारी राहणाऱ्या चंद्राची. माझ्या घराच्या शेजारी राहणारी एक 40 वर्षाची महिला होती, तिचं नाव चंद्रा. आता गावातले बरेच लोक म्हणायचे की चंद्रा खूपच चंद्री आहे. ती कोणाला हात लावू देत नाही, ती कोणाला काही जमवू देत नाही. काही जरी झालं तर तिनं आत्तापर्यंत कोणाला जवळ येऊ दिलं नव्हतं. असंच तिच्या गावामध्ये एकदम तिच्या नावाचा डंका होता. ती खूपच तेज आहे, भयानक चाप्टर आणि भयानक रागीट. जर कुणी जर तिच्या अंगचटीला आलं तर ती त्याच्या नरडीचा घोट घ्यायलासुद्धा मागेपुढे बघायची नाही, अशी चंद्रा. या चंद्राची आणि माझी ऊसाच्या फळामध्ये भेट झाली. आमच्या शेतामध्ये ज्यावेळेला ऊसाची तोडणी चालू होती त्यावेळा ही चंद्रा आमच्या शेतामध्ये आली होती. आता ती चंद्रा नावाप्रमाणे चंद्रासारखीच होती, अगदी दिसायला चंद्रकोरच, एकदम सुंदर, एकदम तिचा बांधा मजबूत, मस्त असं गोल गरीगरीत, एकदम टुमदार शरीर. तिच्याकडं बघतच राहावं असं वाटायचं. तिच्याकडं बघूनच कुणाच्याही नळाला पाणी सुटावं असं तिचं ते भरदार आणि एकदम डेरेदार बहरलेलं शरीर. देवानं जसं की तिला हातानंच बनवलं आहे, तिचा तिच्या शरीराचा एक एक अवयव देवानं जणू की हातानंच बनवलं आहे असं तिचं ते देखणं मस्त रूप. मी तिच्याकडं बघितल्यानंतर एकदम तिच्याकडं बघतच राहिलो, एकदम फिदा झालो. आता माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. आमच्या शेतात काम करणाऱ्या हरी नावाच्या नोकराला ही गोष्ट समजली. तो लगेच हळूच माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, छोटे मालक, ती चंद्रा आहे, तिचं नावच चंद्रा आणि खूपच चंद्री आहे. ती तुमच्या हाताला काही लागायची नाही. तसं मी त्याला म्हणालो, हरी, काहीतरी बघ ना, जुगाड लागतं का आणि हाताला लागणार नाही असं कसं काय म्हणतोस. जगामध्ये प्रत्येक वस्तू विकली जाते, तिला जर त्याची योग्य किंमत मिळाली तर. मग हरी मला म्हणाला, साहेब, तुम्ही बोलतायत ते बरोबर आहे, परंतु ती मात्र खूपच तापट आहे. तिला जर काही बोलायला जर मी गेलो ना, माझ्या नरडीचासुद्धा घोट घ्यायला मागेपुढे बघणार नाही. हरीचं बोलणं ऐकून मी थोडासा थबकलो. काय करावं मला क्षणभर काही समजत नव्हतं, परंतु तरीसुद्धा मी मागे पडणाऱ्यापैकी नव्हतोच. काहीतरी करून तिथं आपला नंबर लागतो का हे मला बघायचं होतं. तिचं वय 40 असूनसुद्धा ती 40 वाटतच नव्हती. एकदम मस्त रुबाबदार तिची शरीरयष्टी, तिच्या शरीराचा बांधा मुलकाचा कमनीय होता. एकदम बघितलं तर बघतच राहावं. मी अगदी वेडापिसा होऊन गेलो होतो. माझं लक्ष आता अजिबात कामावर नव्हतं. आमच्या शेतामध्ये जे काही शेतमजूर काम करत होते त्यांच्याकडंसुद्धा माझं लक्ष जात नव्हतं. मी सतत सारखा चंद्राकडेच बघायचो. ही गोष्ट चंद्रानंसुद्धा टिपली होती. अगदी 1 तास ते 2 तास मी तिच्या शरीराचं दर्शन करत होतो, नेत्रसुख घेत होतो. मला आता चंद्रा खूपच आवडायला लागली. काही जरी झालं तरी चंद्रा मला पाहिजेच. तिला फक्त बोलावं तर एवढं तर मला वाटू लागलं. तिच्या अंगाला अंग लावावं, तिच्या शरीराला माझ्या शरीराचा स्पर्श तरी व्हावा एवढी भावना माझ्या मनामध्ये येऊ लागली होती. एवढा मी कधी कोणाच्या हरी गेलो नाही, परंतु चंद्रानं मात्र मला वेडच लावलं. तिच्याकडं कसली मोहिनी विद्या होती मला माहीत नाही, परंतु मी मात्र आत्तापर्यंत कधी कुठं हरकून गेलो नव्हतो. एवढा मी हरकून गेलो. मी कितीही स्वतःवर कंट्रोल करायचा प्रयत्न करू लागलो. मी जेवढं तिच्यापासून दूर जायचा प्रयत्न करू लागलो ना, तेवढा मी तिच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ लागलो होतो. मला वाटायचं आता तिच्याकडं बघायचं नाही, तिला बोलायचंच नाही, आपली नजरसुद्धा तिच्यावर पडू द्यायची नाही. असं म्हणून मी दूर माझ्या शेतात असलेल्या जांभळीच्या झाडाखाली जाऊन बसलो. परंतु काय सांगू, तिथं माझं मन अजिबात रमत नव्हतं.
मला एकदम बेचैन वाटू लागलं. मी एकदम बेचैन झालो आणि तिथून उठलो आणि थेट उसाच्या फडाकडे आलो. तिथं आल्यानंतर मी इकडे तिकडे बघू लागलो. आता मात्र मला चंद्र दिसतच नव्हती. काय झालं असेल यार, ही सुट्टी करून घरी तर गेली नसेल असं मला वाटू लागलं. मी चांगला चलबिचल झालो. माझी अवस्था हरीनं ओळखली आणि हरी माझ्याजवळ आला. मला म्हणाला, मालक काय शोधतायत? तसं मी त्याला म्हणालो, काय यार हरी, काय मजा काय घेतोस तू माझी? तुला माहीत नाही का मी काय बघत असेन ते? हरीला सर्व काही समजलं. तो हळूच मला म्हणाला, मालक चंद्र आहे शेतातच, ती खोपीच्या पलट गेली आहे. तसं मी म्हणालो, कशाला? हरी हसला आणि म्हणाला, तिला काहीतरी सुसू वगैरे लागली असेल. आता खोपीच्या पलीकडे कशाला जाणार? आणि खोपीच्या पलीकडे गेल्यानंतर आम्ही तरी तिला कशाला अडवावं? या शेतामध्येच काय, अख्ख्या गावामध्ये तिला क्रॉस करणार कोणीच नाही. ती ज्याच्या शेतामध्ये कामाला जाते ना, तिथली ती सुपरवायझरच असते. तिला कुणी काम सांगत नाही किंवा तिला कुणी क्रॉस करायला जात नाही. मग मी हरीला म्हणालो, काय यार हरी, तू जे म्हणतोस ना ते मला पण पटतं आहे. अख्ख्या गावामध्ये तिच्या नावाची चर्चा आहे हे सुद्धा मला माहीत आहे. परंतु तू काहीतरी युक्ती चालव ना, तू काहीतरी करून जुगाड लावून दे, बघ काही झिंगाट जमतं का. हरी मला म्हणाला, माझी काही मौत पुकारली आहे का? मी नाही बोलणार बाबा. बाकी तुम्ही कोणाबद्दल बी सांगा, मी कुणाला पण बोलतो, परंतु चंद्राला मात्र नकोच. कारण ती लवंगी मिरची आहे, तिला हात जर लावला ना तर एकदम झोंबला अंगाला. दिवसभर तर काय, मला रात्रभरसुद्धा सुखाशी झोप लागणार नाही. त्या अंगावर डायरेक्ट येते म्हणजे डायरेक्टच येते. माझ्या नरड्याला धरून खाली वाकवल आणि दोन चार झापडा लगावेल. त्याच्यामुळं जे काही बोलायचं ना तुम्हीच बोला. आणि हो, आणखीन एक गोष्ट, तुम्ही जर तिला बोललात ना ती तुम्हाला उलट नाही बोलणार, कारण तुम्ही मालक आहात आणि अख्ख्या गावामध्ये तुमच्या एवढी प्रॉपर्टी कोणालाच नाही. त्याच्यामुळे तुम्ही एवढे श्रीमंत आहात, तुमच्या वाटेला ती येणारच नाही. उलट तिला आनंद वाटेल. परंतु मी जर तुमच्या बाजूनं तुमची गोष्ट तिच्याजवळ सांगायला गेलो किंवा ठेवायला गेलो तर ती माझ्यावर एखादे वेळेस खेकसणार नाही, चिडणार नाही, परंतु 99% चान्स आहेत ती बिचकणार, म्हणजे बिचकणार. आता तुमच्याबद्दल काय होते काय नाही मला माहीत नाही, परंतु मी मात्र मध्यस्थी करू शकत नाही. मालक माफ करा मला. मी म्हणालो, हरी तू आमचा नोकर आहेस, तुला जे काम सांगितले ना ते तुला करावंच लागेल. मग तो माझ्याकडे बघू लागला आणि मला म्हणाला, तिनं तक्रार तुमच्याकडे केली तर ठीक आहे, परंतु तिनं जर तक्रार मोठ्या मालकांकडे केली तर तुमची पण नाचकी व्हायची आणि माझी पण, दोघांना पण, दोघांची पण नामुष्की जायची. त्याच्यामुळं छोटे मालक तुम्ही थोडा विचार करा, बघा एकदा विचार करून. मी म्हणालो, आता आर किंवा पार जे काही व्हायचं ना ते होऊ दे बिनधास्त, मी नाही आता पाठीमागं बघणार, होऊ दे काय काका होईना. मग हरी मला म्हणाला, ठीक आहे मालक, तुमची जर एवढी इच्छा झालीच असेल तर मी बघतो ट्राय करून, परंतु मला यश येईल की नाही मला माहीत नाही, मी प्रयत्न तर करतो. मग मी त्याला म्हणालो, हरी तू जर यशस्वी झालास ना आज संध्याकाळी तुला मी पार्टी देतो. हरीच्या तोंडाला थोडंसं पाणी सुटलं. पार्टी म्हणलं की आता काय काय असतं पार्टीमध्ये तुम्हाला मी वेगळं काही सांगायची गरज नाही, तुम्ही इमेजिन करू शकता. मित्रांनो, मग पार्टीच्या नावावर तो थोडा तयार झाला आणि मला म्हणाला, मालक बघतो मी, परंतु मी काही गॅरंटी घेत नाही हां, ती हो म्हणाल की नाही मला काही माहीत नाही, पण बघू तरी काय होते ते. मी म्हणालो, ठीक आहे चल मग जा तू तुझ्या कामावर. तो मला म्हणाला, माझा काय जीव मारायचा प्लॅन आहे का? अहो ती तिकडे खोपीच्या पलीकडे गेली आहे, तिला खोपीच्या अलीकडे येऊ द्या मग मी बोलतो. खोपीच्या पलीकडे जर मी गेलो ना माझा मुडदास पाडेल ती तिकडंच. इथं काय तू मला बघायला आला होतास का? असे म्हणून थेट ती सुरू करेल. ते ऐकूनसुद्धा घेणार नाही मी इथं कशासाठी आलो ते. मी थोडासा हसलो आणि म्हणालो, तिचं खोप जरा जास्तच आहे बाबा, तिचा दरारा आहे. तसा हरी म्हणाला, अगं दरारा काय, गावातले सगळे लोक तिला घाबरतात, मोठे मोठे पाटील पांडेसुद्धा तिच्या घरी पाणी भरतात असं मी ऐकलं आहे. आणि आत्तापर्यंत कोणाची मजल नाही, तिनं कधी कोणाला जवळ येऊ दिलं नाही. मी म्हणालो, असं आहे का, बरं बघूत तर तिच्यामध्ये किती गरमी आहे ती बघू, मी बघतोच आता कोणाची गरमी कशी उतरवायची हे मात्र मला चांगलं माहीत आहे. हरी म्हणाला, तुम्हाला सर्व काही जमते मालक, तुम्ही मोठे लोक, तुम्ही सर्व काही करू शकता, त्याच्यामुळं मला मध्यस्थी पण करायला लावू नका, प्लीज तुमच्या पाया पडतो मालक. हरी जरा जास्तच विनवणी करत होता, परंतु मी मात्र हरीचं एक ऐकलं नाही. हरीला म्हणालो, बघ तिकडं खोपीकडं बघ. हरीनं त्याची मान उचलली आणि तो खोपीकडं बघू लागला. खोपीकडून चंद्रा मस्त डुलत डुलत अलीकडे येत होती. ती कसलं तरी गाणं गुणगुणत असावी, तिचे ओठ थिरकत होते आणि तिची ती नागिनीसारखी नागमोडी चाल, तिचं ते वळणदार चालणं, तिचं ते हलणारं शरीर असं बघून माझ्या चेहऱ्याचा, माझ्या सर्वांगाचा थरका पडत होता. तिच्याकडं बघतच राहावं असं मला वाटू लागलं.
मी एकदम बेचैन होऊन तिकडं बघू लागलो. तिनं नकळत तिकडून एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. तिच्या लक्षात आलं छोटे मालक माझ्याकडेच बघतायत आणि मी घायळ झालो आहे हे सुद्धा तिने हिरलं होतं. परंतु तरीसुद्धा ती जरासुद्धा चलबिचल झाली नव्हती, एकदम बिनधास्त आणि एकदम रिलॅक्स होती ती. मित्रांनो काय सांगू, तिची आदा जी होती ना ती आदा एकदम अलगच होती. अशी स्त्री, असा देह, असा बांधा मी आत्तापर्यंत बघितलाच नव्हता. हळूहळू ती आमच्याजवळ येऊन पोहोचली. जसं आमच्याजवळ आली तसं हरी तिच्याजवळ गेला आणि हरी तिला म्हणाला, चंद्रा जरा थांब, थोडंसं तुला बोलायचं आहे. जरा जोरातच म्हणाली, काय बोलणार आहेस मला, सांग पटकन, जायचं आहे मला कामावर. तिचं बोलणं जरा ठसक्यातच होतं. मला तिचं ते ठसक्यात बोलणं थोडं आवडलं, कारण तिच्यामध्ये जी रग होती ना ती एकदम मस्त. अशाच प्रकारच्या स्त्रिया खूप डॅशिंग असतात, एकदम जिगरबाज, आणि मला अशा गोष्टीमध्ये स्टंट करायला खूप आवडायचं. जिथं काही शक्य नाही असं लोक म्हणतात ना, त्या गोष्टी मी शक्य करून दाखवल्या होत्या. मी हळूस हरीला म्हणालो, आपल्याला ही लवंगी मिरची आवडली कडे. तो हळूच मला म्हणाला, मालक जरा गब्बसा, आणखीन काहीच आपलं पेटलं नाही, काही झालंच नाही, काही होण्याच्या अगोदर सर्व काही बिनसून जाईल, बिचकल सर्व काही. मी आता पाठीमागं बघणाऱ्यापैकी नव्हतो. मी त्याला म्हणालो, होऊ दे, जे काही व्हायचं ते तुला जे सांगायचं ना सांग बिनधास्त तिला. ती हळूच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, मालक हरीला कशाला मध्यस्थी करतायत, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते प्रत्यक्ष मलाच बोला ना, सांगा माझ्याजवळ काय निरोप सांगत होता तुम्ही हरीला. आता ती किती चतुर आहे हे माझ्या लक्षात आलं. मी हरीला हळूप आवाजात बोलत होतो, परंतु मी हरीला काहीतरी काम सोपवलं आहे हे तिनं हेरलं होतं. मित्रांनो ती एवढी हुशार होती एवढं मला वाटलं नाही. तिच्या बोलण्यावरूनच तिच्या चंचल प्रवृत्तीचा मला आभास झाला होता. मला समजलं होतं ती किती चापटर आहे, किती चंचल आहे. मी हळूच तिला म्हणालो, काय यार मी तुला नाही सांगू शकणार, माझ्यामध्ये हिम्मत होत नाही. तशी ती हसली, एकदम मोठ्यानं हसली आणि मला म्हणाली, काय छोटे मालक, अहो तुम्हाला हिम्मत होत नाही म्हणलं. आता पुढं काही बोलायची हरीला तर हिम्मतच होत नव्हती आणि राहिला प्रश्न माझा, तर आता मलासुद्धा थोडं टेन्शन आलं होतं. परंतु मी काही घाबरणाऱ्यापैकी नव्हतो, त्याच्यामुळं मी तिला म्हणालो, असं काहीच नाही, हिम्मत किंवा घाबरायचा विषय काहीच नाही, आणि त्याला मध्यस्थी करायचं तर काही विषयच नाही, मी त्याला कशाला मध्यस्थी करू, मी त्याला शेतातलं काम सांगत होतो. ती लगेच मला म्हणाली, छोटे मालक मला सर्व काही माहीत आहे, तुम्ही त्याला काय काम सांगत असाल. मला सर्व काही माहीत आहे, मी अंदाज लावला आहे, कारण शेतमालक त्यांच्याकडेकडे कसलं काम सोपवतात हे मला खूप चांगलं माहीत आहे आणि मी त्या गोष्टीमध्ये खूप रंगून गेले आहे. परंतु त्याला मध्यस्थी करून काहीच मिळणार नाही, कारण तुमचा काही फायदा होणारच नाही. मग मी तिला म्हणालो, तुला काहीतरी गैरसमज होतो आहे माझ्या बोलण्याबद्दलचा. ती म्हणाली, हो असं आहे का, मला गैरसमज होत असेल का. मी म्हणालो, हो ना तुला गैरसमज झाला असेल. मग ती मला म्हणाली, मग तुम्ही सांगा तुम्ही हरीला काय काम सांगत होतात. मी म्हणालो, खालच्या आवडामधली जी गंजी होती ना ती गंजी काढायचं आहे आणि वरच्या आवडात आणून लावायचं आहे. ते कडप्याच्या पेंड्या उचलायच्यात, त्याला सर्व काही काम मी समजावून सांगत होतो आणि तेच तू ऐकलीस, तुला वाटलं मी त्याला काहीतरी वेगळं सांगतो आहे. मग ती एकदम हसली, तिच्या हसण्यामध्ये काहीतरी विशेष दडलेलं होतं. माझ्या लक्षात आलं तिचं हसणंसुद्धा मला समजलं, ती कशा भावनेनं हसली कशी हसली मला क्लिअर समजलं. परंतु मी तिला काही बोललोच नाही. मग ती मला म्हणाली, मालक चला मग. मी म्हणालो, कुठं. आता मला काय बोलावं काहीच कळलंच नाही, मी थोडासा चाचरलो, कुठं. तशी ती मला म्हणाली, अहो कामावर, आता कुठं जाणार, आणखीन सुट्टी झाली नाही ना, आणि हो तुमच्याकडं माझं एक काम आहे हो. आता मात्र मी पुरता तापलो होतो, माझ्याकडं काय काम काढली असेल बाबा असं मला क्षणभर वाटून गेलं. मग मी तिला म्हणालो, चंद्रा माझ्याकडं काय काम काढलेस सांग ना, जर माझ्या तुझं काय काम होत असेल तर मला आनंदच होईल तुझं काम करायला. ती मला म्हणाली, हो तुमच्याच्यानं नक्की काम होईल. मग मी म्हणालो, माझ्याच्यानं जर काम होत असेल ना तर सांग, मग करतोच मी काम, काय असेल ते सांग. ती मला म्हणाली, दुसरं तिसरं काही नाही, माझ्या घरी आज संध्याकाळी तुम्ही याल का. आता मला माझी लॉटरी लागल्यासारखं वाटलं, परंतु मी दुसऱ्या क्षणाला स्वतःला सावरलो आणि तिला म्हणालो, अरे तुझ्या घरी कशाला, काय आहे तुझ्या घरी, काही कार्यक्रम वगैरे लावलीस की काय. तशी ती मला म्हणाली, अहो गरिबाच्या घरी कसला कार्यक्रम आणि काय, कुठला कार्यक्रम लावणार मी. मग मी म्हणालो, मग काय कशाला बोलतेस. ती मला म्हणाली, अहो चहापाणी करण्यासाठी या म्हणले, कधीतरी गरिबांच्या घरी पण येत चला ना चहापाणी करण्याकरिता. मी म्हणालो, असं का, अरे गरीब श्रीमंत असं काही नसतं, गरिबी आणि श्रीमंती माणसाच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या पैशावर अवलंबून नसते, ती फक्त त्याच्या स्वभावामध्ये असावी लागते. एखादा माणूस जर मनापासून चहा पाजत असेल ना तर तो गरीब नाहीच, त्याच्या भावना चांगल्या असाव्यात, त्याचा स्वभाव चांगला असावा,
तुला फक्त एकच सांगतो, माणूस मळका असला तरी चालतो, परंतु जळका असला नाही पाहिजे. माणूस जर जळका असला ना तर सर्व आयुष्याची राखरांगोळी होते. आणि मळका जरी असला आणि मनानं साप असला तरी बस, तो माणूस कधी पण कामाला पडतो. ती म्हणाली, हो का, असं आहे का मालक? तसं मी म्हणालो, हो ना. मग ती मला म्हणाली, अहो आज आहे ना माझा मूड झाला आहे. असं म्हणून तिने तिचा खालचा होठ दाताने चावला. मी म्हणालो, कशाचा मूड? ती मला म्हणाली, आता सर्व काही मी सांगत नाही बसणार, तुम्ही या संध्याकाळी घरी. संध्याकाळी तुम्ही घरी आलात ना, मग सांगते मी तुम्हाला मूड वगैरे काय सर्व काही. ऐकून घ्या नंतर तुम्ही, या घरी चहा पाण्याला. आणि हो हरी, तूसुद्धा ये घरी चहा प्याला. मालकांना मी घरी चहा प्याला बोलून घेत आहे याचा अर्थ असा नाही की तुला बोलवत नाही, तो पण तेवढीच त्यांना थोडी कंपनी देशील. तिच्या बोलण्यावर हरी थोडा कावराबावरा झाला आणि माझ्याकडे बघून मला म्हणाला, मालक मला नाही जमणार, आज माझ्या पोरीचा वाढदिवस आहे, मला आज माझ्या पोरीजवळ थांबायचं आहे. त्याच्यामुळं मीच आज दुपारी लवकर सुट्टी घेऊन घरी जाणार आहे. त्याच्यामुळं ह्यांच्याकडे चहापाणी करायला तुम्हीच जा. तुम्ही चहापाणी करून या, संध्याकाळी रिलॅक्स, आपल्याला नाही जमायचं. आता त्यानं स्पष्टपणे सांगून टाकलं होतं मला जमणार नाही म्हणून. मग मी म्हणालो, चंद्रा ठीक आहे, येतो मी तुझ्याकडे चहापाण्याला. मित्रांनो, तिनं मला चहापाण्याला बोलवल्यानंतर तिनं मला घरी काय केलं, चहापाणी पाजलं की दुसरं काय, हे सर्व काही तुम्हाला कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला मिळणार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी कथेला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्रिप्शन मोफत आहे, याला काही पैसे लागत नाहीत यार. आणि हो, कथेला लाईक तर बनतोच, त्याच्यामुळे तुम्ही आग्रहानं तुम्हाला सांगतोय, कथेला लाईक कराच. बाय बाय, भेटूया पुढील भागामध्ये.